नाट्य मंडळच्या विद्यार्थिनी कार्यकर्ता फैकल्टी आणि अधिकारी असलेल्या रोहिणी गुट्टे आता तुमच्याशी बोलतील. त्यांनी 2009-10 प्रिपेरेटरी वीकेंड कोर्स केलेला आहे, 2010-11 यूपीएससी कॉम्प्रिहेन्सिव कोर्स केलेला आहे, एमएससी बायोटेक असं त्यांचं शिक्षण आहे आणि आता त्या तुमच्याशी जीएस ज्योग्राफी अँड एन्व्हायरमेंट प्री आणि मेन्स आणि ऑप्शनल ज्योग्राफी या विषयावर बोलतील. धन्यवाद सौदामिनी. आजचा विषय माझा सौदामिनी ज्योग्राफी एन्व्हायरमेंट आणि ज्योग्राफी ऑप्शनल असं तीन टप्प्यांमध्ये तिने सांगितलं. खरं तर ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट दिसत जरी दोन वेगवेगळे विषय असले तरीसुद्धा एन्व्हायरमेंट हा ऑलटुगेदर ज्योग्राफीचाच पार्ट आहे. म्हणजे अगदी यू पी एस सीचे प्रश्न जरी तुम्ही डोळ्यासमोर घेतले तरी लक्षात येईल. ह्या वर्षीचाच 2017 क्वेश्चन पेपरमध्ये आलेला प्रश्न होता, फुकोई हे नॅशनल पार्क खालीलपैकी कुठल्या राज्यामध्ये आहे. आता हा प्रश्न तुम्हाला एन्व्हायरमेंटचा धरायचा आहे का ज्योग्राफीचा धरायचा आहे हे ठरवावं लागेल. कारण फुकोई नॅशनल पार्क म्हणजे हा नॅशनल पार्क हा कन्झर्वेशन रिझर्व आहे आणि एन्व्हायरमेंट शी रिलेटेड असलेली ही संकल्पना आहे नॅशनल पार्क. परंतु हे लोकेशन विचारलेलं आहे आपल्याला, म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, मेघालयामध्ये आहे का मध्य महाराष्ट्र मध्य भारतामधून कुठून तरी आहे. सो लोकेशन तुम्हाला माहिती असणं म्हणजे ज्योग्राफी माहिती असणं. म्हणून ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट एकमेकांच्या सोबतीने अभ्यास करताना जातात, त्यामुळे दोन्ही एकत्रितच मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंटच्या बाबतीत एक लक्षात येतं, विद्यार्थ्यांचे दोनच ग्रुप दिसतात. कुठले दोन दिसतात? तर एक म्हणजे ज्योग्राफी एन्व्हायरमेंट खूप आवडतो किंवा ज्योग्राफी एन्व्हायरमेंटची खूप भीती वाटते. प्रचंड आवडतो किंवा खूप भीती वाटते अशा दोनच ग्रुपमध्ये आत्तापर्यंतच्या विद्यार्थ्यांचं मला वर्गीकरण करता आलेलं आहे. तुम्ही कुठल्याही ग्रुपमधले असा, तुम्हाला ज्योग्राफी एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष अजिबात करता येणार नाही. अगदी पूजापासून ते भूषण सरांपर्यंत सगळ्यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी ग्लोबल वॉर्मिंग, कुठेतरी बायोडायव्हर्सिटी, कुठेतरी एन्व्हायरमेंट असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसले. सो सगळ्यांच्या बोलण्यामध्ये कुठे ना कुठेतरी एन्व्हायरमेंट फोकस झाला हे लक्षात घ्या. आणि तसंच दिसतं आपल्याला जेव्हा आपण पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा यांचा विचार करतो त्यावेळेला. मी आधी प्रिलिमच्या अँगलनी बोलणार आहे. यावर्षीच्या पूर्वपरीक्षेमध्ये ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंट याचे एकूण 23 प्रश्न आलेले आहेत. खरं तर मागच्या 2-3 वर्षांच्या तुलनेमध्ये हे थोडेसे कमी दिसत आहेत, परंतु दरवर्षीचा एकूण ॲव्हरेज जर आपण लक्षात घेतला तर प्रिलिम्ससाठी ज्योग्राफी एन्व्हायरमेंटचा एकूण 25% ते 30% एवढं वेटेज ज्योग्राफी एन्व्हायरमेंटला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात ज्योग्राफी एन्व्हायरमेंटकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही असाल तरी याच्यावरती ह्या विषयावरती प्रेम करायला ह्या मधल्या प्रोसेसमध्ये तुम्हाला शिकावं लागणार आहे. प्रश्न कशा पद्धतीचे येतात आणि त्याची एकूण अभ्यासाची पद्धती कशी असावी यासाठी तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल की पूर्वपरीक्षेला दोन पद्धतीने प्रश्न विचारतात. एक असतं ते म्हणजे जे प्रश्न ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंटचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती आहेत, तुम्हाला त्या विषयामधल्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आणि त्या कन्सेप्ट समजलेल्या असणं आणि त्यावरती प्रश्न खूप विचारलेले असतात. फॉर एक्झाम्पल क्लायमॅटोलॉजीमधनं जर आपण बघितलं, गेल्या वर्षीचा प्रश्न होता व्हाय इन साऊथ अटलांटिक ओशन सायक्लोन्स आर नॉट क्रिएटेड मोस्ट ऑफ द टाइम्स. सो सायक्लॉन ही प्रोसेस माहिती असणं, सायक्लॉन म्हणजे वादळं, सो वादळांची निर्मिती कशी होते, त्याला कुठले कुठले क्रायटेरियाज लागू असतात, कुठे कुठे होऊ शकते आणि ह्याच बरोबरीने कुठल्या कंडिशन्समध्ये वादळं तयार होत नाहीत, ही बेसिक क्लॅरिटी तुम्हाला ज्योग्राफीमध्ये असावी लागते. ज्योग्राफीमध्ये एक मात्र एवढं नक्की आहे की एकदा तुम्हाला ती कन्सेप्ट समजली की ती कन्सेप्ट पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडत नाही. कारण एकदा कन्सेप्ट समजलेली असली की त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये एक 5 विषय आहेत की ज्याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल किंवा 5 टॉपिक आहेत की ज्याच्यावरती फोकस करावा लागेल. पहिला आहे तुमचा जिओमॉर्फॉलॉजी, ज्याला आपण प्राकृतिक भूगोल या नावाने ओळखतो. सो जिओमॉर्फॉलॉजीमध्ये राईट फ्रॉम दी ओरिजिन ऑफ द अर्थ, म्हणजे अगदी इंटेरियर ऑफ द अर्थ, पृथ्वीची निर्मिती कशी झालेली आहे, पॅन्जिया पॅन्थल असं काय होतं, कंटिनेंटल ड्रिप थेरी काय आहे, प्लेट टेक्टॉनिक थेरी काय आहे, इथपासून ते त्याचा आज आत्ताच्या म्हणजे ॲप्लाईड जिओमॉर्फॉलॉजीच्या मध्ये त्याचा काय काय उपयोग तुम्हाला दिसतो, इथपर्यंत प्रश्न जिओमॉर्फॉलॉजीमध्ये विचारलेले असू शकतात. असा दुसरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा क्लायमॅटोलॉजी, जो मी आधी पण तुम्हाला प्रश्न सांगितला. सो क्लायमॅटोलॉजीवरती तर आता खूप पद्धतीने प्रश्न दिसत आहेत ज्याचा फोकस थोडासा टिल्ट एन्व्हायरमेंटकडे पण झालेला आपल्याला दिसतो.
कारण बेसिक कन्सेप्ट तर क्लायमेटॉलॉजीमधनं विचारतात, ज्याच्यामध्ये वाऱ्यांची निर्मिती कशी आहे, मान्सून म्हणजे काय आहे, प्रेशर बेल्ट म्हणजे काय आहे, हीट बजेट काय आहे, हे सगळे प्रश्न क्लायमेटॉलॉजीमधनं विचारू शकतातच आपल्याला. पण आता मान्सूनवरती जे ग्लोबल क्लायमॅटिक चेंजेस होत आहेत त्याचे परिणाम जे जे आपल्याला मान्सूनवरती पाहायला मिळत आहेत येणाऱ्या काळामध्ये आणि इथून पुढच्याही काळामध्ये जे ॲग्रेसिव्ह झालेले आपल्याला दिसणार आहेत त्याच्यावरती प्रश्न, अल निनो, इंडियन ओशन डायपोल, अल निनो मोडक्की, इक्विनू यांसारख्या कन्सेप्टवरती इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न असू शकतील, त्यावरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. पुढचा तिसरा असा मुद्दा आहे की ज्यातनं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगचे प्रश्न विचारतील, तो आहे ओशनोग्राफी. सो ओशनोग्राफी तसा छोटा असलेला टॉपिक आहे, आपल्या NCERTs आणि GC Leong यांच्यामधनंच हा टॉपिक आपला कवर होऊ शकतो. पण बेसिक ओशन करंट, त्यांचं फॉर्मेशन कशा पद्धतीने होत आहे, ओशन बॉटम टोपोग्राफी काय आहे, आणि ह्याचीच लिंक पुढे जे शैलेशही बोलला की जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्स जो आहे तो जॉग्रफीचा जिओपॉलिटिकल जो इम्पॉर्टन्स आपल्याला दिसतो, उदाहरणार्थ इंडियन ओशन जो आहे आणि याच्यामध्ये पॉलिमेटॅलिक नोड्युल्स वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सापडतात किंवा रिसोर्सेस ह्या इंडियन ओशनमध्ये सापडणारे, याच्यावरती प्रश्न, म्हणजे करंट इव्हेंटची लिंक तुम्हाला ओशनोग्राफी किंवा क्लायमेटॉलॉजी ह्या सगळ्याच पोर्शनमधनं दिसू शकते. असा पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक सांगते तो आहे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. म्हणजे मी एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीला एक टॉपिक म्हणून तुमच्यासमोर मांडलं आहे जॉग्रफीमधला, आणि एन्व्हायरमेंट इकॉलॉजीमधल्या बेसिक कन्सेप्ट म्हणजे राईट फ्रॉम द व्हॉट इज इकोसिस्टीम, मग बायोअक्युम्युलेशन म्हणजे काय, इकोटोन म्हणजे काय, आणि एकूण बायोटिक रिजन्स म्हणजे काय, ह्या सगळ्यांवरती प्रश्न एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीमधनं आपल्याला विचारले जाऊ शकतात. हे झालं कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी इम्पॉर्टंट असलेले जे टॉपिक होते हे मी तुम्हाला सांगितले. काही प्रश्न जे विचारले जातात ज्या जे फॅक्च्युअल डिटेल्सवरती आहेत असं आपल्याला वाटतं, खरं तर त्यामागेसुद्धा थिंकिंग UPSC जे केलेलं असतं की त्यात तुम्हाला जर कन्सेप्ट समजलेली असेल तर फॅक्च्युअल डिटेल्ससुद्धा लक्षात राहायला खूप मदत होते. फॅक्च्युअल्समधनं जे विचारले जातात त्यात पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे लोकेशन बेस्ड. हिस्ट्रीमध्ये पुढे भावेश बोलेलच, हिस्ट्रीमध्ये जसं तुम्हाला क्रोनॉलॉजी ही खूप इम्पॉर्टंट असते तशी जॉग्रफीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे ठिकाण किंवा लोकेशन. तुम्हाला जर लोकेशन लक्षात राहू शकलं, तुम्हाला जर ती जागा समजू शकली, तुम्हाला जर ॲटलास नीट वाचता आला तर जॉग्रफी समजायला खूप जास्ती मदत होते. फॅक्च्युअल जे डिटेल्स आपल्याला किंवा फॅक्च्युअल प्रश्न जे विचारलेले असतात त्याची काहींची उदाहरणं मी तुम्हाला आत्ता सांगते. फॉर एक्झाम्पल 2013 आलेला प्रश्न होता, वर्ल्ड्स ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क कैबुल लामजो हा नॅशनल पार्क खालीलपैकी कुठल्या राज्यांमध्ये आहे. सो हा प्रश्न तुम्हाला वाटताना वाटेल की लोकेशन बेस्ड आहे. सो लोकेशन बेस्ड असे जरी प्रश्न असले तरी त्याच्या पाठीमागची थिंकिंग, कारण हा कन्झर्वेशन रिझर्व आहे आणि कन्झर्वेशनची का गरज आहे, बेसिक कन्सेप्ट जर कळलेले असतील तुम्हाला तर याची उत्तरं आपल्याला देता येणार आहेत. पण दिसताना हा तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न दिसतो. असाच दुसरा प्रश्न दिसतो तुम्हाला, तो म्हणजे ह्या वर्षीच्या प्रिलिम्समध्ये विचारलेला, ड्यू टू क्लायमेट चेंज विच ऑफ द फॉलोईंग ओशन्स ऑर द ओशन बॉडीज आर श्रिंकिंग. ऑप्शनमध्ये दिलेलं आहे अरल सी, ब्लॅक सी आणि बैकल लेक. आता याच्यातनं लक्षात येतं आहे आपल्याला फॅक्च्युअल जे प्रश्न आपण म्हणतो आहे हे आयदर इंडिया बेस्ड आहेत, म्हणजे भारताच्या नकाशावर आधारित असलेले प्रश्न आहेत, किंवा हे जगाच्या नकाशावर आधारित असलेले प्रश्न आहेत. म्हणजे आपल्याला जगाचा नकाशा आणि भारताचा नकाशा ह्या दोन्ही गोष्टी नीट माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच इथे आपला पॉईंट फोकस होतो आहे तो म्हणजे ॲटलस नियमित आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. जसा पूजानी प्रश्न विचारला तुम्हाला सिलॅबस कोणाकोणाजवळ आहे, तसा पुढचा प्रश्न असू शकतो तुम्हाला ॲटलस कोणाकोणाजवळ आहे. कारण हां थँक्यू, एकाने तरी हातवर केला. हा का विचारला मी, तर जॉग्रफीच नाही तर इतरही गोष्टी तुम्हाला अगदी मगाशी जसं शैलेशनी सांगितलं वन बेल्ट वन रोड, वन बेल्ट वन रोड ही संकल्पना तुम्हाला शिकायची असेल, इंडिया चायना डिप्लोमसी आणि इंडिया चायनाची रिलेशन तुम्हाला समजून घ्यायची असेल तर आधी तुम्हाला बॉर्डर लाईन्स कुठे कुठे जुळतात हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे फक्त जॉग्रफीच नाही तर GS इतरही विषयांमध्ये तुम्हाला जॉग्रफीचा खूप जास्त उपयोग आहे. त्यामुळे ॲटलास प्रत्येकाच्या जवळ इथून पुढे असणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न असतो आपला तो म्हणजे की जॉग्रफी एन्व्हायरमेंटमध्ये प्रश्न स्टॅटिक विचारतात का ते करंट इव्हेंट बेस्ड असतात. तर मी म्हणेन की दोन्हींचं एकत्रित मिश्रण UPSC केलेलं आपल्याला दिसतं प्रिलिमच्या बाबतीत. उदाहरणार्थ मगाचा जो आपण प्रश्न बघितला अटलांटिक ओशनमध्ये, साऊथ अटलांटिक ओशनमध्ये सायक्लोनची निर्मिती फारशी का होत नाही, हा प्रश्न तुम्हाला स्टॅटिकमधनं आलेला दिसतो. पण आत्ता जसं आपण म्हटलो की अरल, बैकल आणि ब्लॅक सी
यांचे श्रिंकिंग ह्यांच्यापैकी कुठल्या ह्याचं होतं आहे, तर हा तुम्हाला जे डे टू डे लाईफमध्ये आपण वाचतोय बघतोय न्यूजपेपर्समध्ये की क्लायमेट चेंज आणि त्याचा इम्पॅक्ट जो वर्ल्ड एकूणच जगावरती होतोय यातनं करंट इव्हेंटमधनं आलेला हा प्रश्न आपल्याला दिसतोय. असंच कैबुल्लाम जो पण सेम की करंट इव्हेंटमधनं त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टी ज्या फोकसमध्ये आहेत त्या गोष्टी तुम्हाला करंट इव्हेंटमधनं विचारलेल्या इथे जॉग्रफी एन्व्हायरमेंटमध्ये दिसतात. हे जे बोललो आपण आत्तापर्यंत ते होतं प्रिलिम फोकस, कसं कुठल्या कुठल्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि त्याचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने कुठल्या ॲप्रोचनी करायचा आहे. पुढचा येतो आपला की मेन्सला जॉग्रफी कुठे कुठे विचारलं जातं आपल्याला आणि त्याचा फोकस कसा असावा. मेन्ससाठी जॉग्रफी GS 1 आहे हे माहिती आहे, तुमच्याकडे सिलॅबस आहे आणि क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं तर लक्षात येईल की साधारणपणे एक 100 मार्कांचे प्रश्न हे आपल्याला GS 1 विचारलेले असतात जॉग्रफी या टॉपिकवरती. एन्व्हायरमेंट हा टॉपिक मात्र GS 1 नाही आहे, एन्व्हायरमेंट हा टॉपिक तुमचा GS 3 येतो आणि GS 3 दोन ते तीन प्रश्न, काही वेळेला इकॉनॉमी ॲग्रो इकॉनॉमी ह्यांचेसुद्धा प्रश्न एन्व्हायरमेंटल अँगलनी जाणारे, डिझास्टरचे प्रश्न एन्व्हायरमेंटल अँगलनी जाणारे आपल्याला दिसतात. त्यामुळे एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी दोन्ही मिळूनचा मोठा चंक मेन्समध्ये सुद्धा खूप कामाला येतो. दोन्हींसाठी वेगळी पुस्तकं नाही आहेत. रिसोर्सेस जेव्हा आपण पाहतो की बेसिक मी टेक्स्टबुक कुठले करू, प्रिलिम असो किंवा मेन्स असो, दोघांसाठी तुम्हाला बेसिक 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या NCERTs ज्या बेसिक टेक्स्टबुक म्हणून आपल्या सगळ्यांना फॉलो करायच्या आहेत. मी असं म्हणेन की इंग्लिश रिसोर्सेस जर अवघड जात असतील, सुरुवातीला समजायला सायक्लोन मला कळतच नाही आहे असं जर होत असेल, तर बोर्डाची पुस्तकं, महाराष्ट्र बोर्डाची पुस्तकंसुद्धा खूप चांगली आहेत आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटी त्यातनंसुद्धा खूप व्यवस्थित येऊ शकते. याचबरोबरीने पुढचं पुस्तक सांगते ते GC Leong सर्टिफिकेट जॉग्रफी, की ज्यामधनं खूप प्रिलिमचा आणि मेन्सचा दोन्हींचा बेस तुमचा कवर होऊ शकतो, स्टॅटिकचा बेस आपण म्हणतो आहे. आणि हे जे पुस्तकं आत्तापर्यंत रिसोर्सेस आपण सांगितले हे स्टॅटिक पुस्तकांचे स्टॅटिकचा बेस कवर करणारे होते. जे करंट इव्हेंट बेस्ड आपण जॉग्रफी एन्व्हायरमेंटमध्ये विचारणार आहे, तर जी कुठली न्यूजपेपर तुम्ही वाचताय, आपलं मॅगझिन जे आहे चाणक्य मंडलचं किंवा इतर कुठली मॅगझिन जे तुम्ही फॉलो करत असाल, असे सगळे किंवा न्यूजपेपर काढणारे हे फक्त जॉग्रफी आपल्यासाठी काढतायत हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्यासाठी जे काढलं जातं आहे ते बाजूला काढून ठेवून त्याच्या नोट्स करून जॉग्रफीसाठी त्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. मेन्समध्ये जॉग्रफीचा मी जसा आधी एक इश्यू सांगितला तसाच सांगणार आहे की इतर विषयांमध्ये सुद्धा जॉग्रफीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल की दोकलाम इशू, मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे की दोकलाम इशू खूप मोठ्या प्रमाणात चालला, तो इशू आहे खरं तर पॉलिटी किंवा GS 2 अँगलनी जाणारा किंवा GS 3 नॅशनल सिक्युरिटीच्या अँगलनी जाणारा, पण ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे किंवा तुमच्या उत्तरांना सबस्टॅन्शिएट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला जॉग्रफी नक्की मदत करणार आहे. म्हणजे काय की दोकलाम इशूच्या वेळेला उत्तर लिहिताना जर तुम्ही त्या ठिकाणी तिथला मॅप काढू शकलात, छोटा असलेला मॅप काढू शकलात, तर त्यांनी तुमच्या उत्तरांमध्ये व्हॅल्यू ॲडिशन नक्की होणार आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये प्रिपरेशनचे आपल्याला वेगवेगळे मॅप काढायला सुद्धा शिकायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस याच्यामध्ये जर बघितलं तर एकूण सगळेच मॅप काढायला शिकणं ही होल प्रोसेसमधली फक्त अर्ध्या तासाची ॲक्टिव्हिटी आहे, की जी आज उद्या परवामध्ये तुम्ही करून ठेवलीत की त्याचा उपयोग तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये होणार आहे. त्यामुळे कॉस्ट बेनिफिटच्या दृष्टीने आपल्याला जॉग्रफीकडे ह्या इतर GS दृष्टीने सुद्धा बघायचं आहे. जॉग्रफी ऑप्शनलवर आता मी जाते आहे. जॉग्रफी ऑप्शनलसाठी मी फक्त सांगणार आहे की तीन मुद्द्यांसाठी जॉग्रफी ऑप्शनल घेतला जातो. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे मी आत्ता आधी ऑलरेडी बोलले की जॉग्रफी ऑप्शनलचा उपयोग हा इतर GS किंवा ऑल एन्कम्पासिंग आपल्याला दिसतो, खूप जास्ती ठिकाणी जॉग्रफीचा उपयोग होतो. म्हणून जॉग्रफी ऑप्शनल घेताना, कारण सिलॅबस ऑफ जॉग्रफी ऑप्शनल अँड सिलॅबस ऑफ GS गोज हँड इन हँड, त्याच्यामुळे अभ्यास करताना दोघांचा बऱ्यापैकी तुम्हाला सेम करावा लागतो. एवढाच फरक आहे की जॉग्रफी ऑप्शनलमध्ये करताना तो खूप इंटेन्सिव्हली आत जाऊन डीप जाऊन करावा लागतो आणि इकडे जेव्हा आपण करतो आहे GS तेव्हा तो जास्ती एक्सटेन्सिव्हली जास्ती कन्सेप्ट समजून घेऊन करावा लागतो तुम्हाला. दुसरा मुद्दा आहे की याच्या डेफिनेट रिसोर्सेस आहेत जॉग्रफी ऑप्शनलमध्ये, त्यामुळे तुम्ही गाईडलेस असू शकत नाही किंवा तुम्हाला प्रत्येक वेळेला कुठलं ना कुठलं तरी मार्गदर्शन ह्या बाबतीतलं मिळू शकतं, कारण डेफिनेट रिसोर्सेस जॉग्रफी ऑप्शनलसाठी अवेलेबल आहेत. जॉग्रफी ऑप्शनलसाठी सुद्धा मी सांगणार आहे की बेसिक टेक्स्टबुक जी आहे ती हीच, जी GS तुम्ही करणार आहात तीच पुस्तकं जॉग्रफी ऑप्शनलसाठी सुद्धा आपल्याला करायची आहेत. खरं तर हे सगळं करत असताना शेवटचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला म्हणायचा आहे, ते म्हणजे मागच्या 2-3 वर्षांमध्ये अभ्यासाची पद्धती, अभ्यासाचे रिसोर्सेस खूप सारे बदलले, जे अगदी स्वप्नीलपासून पूजापासून सगळ्यांनी सांगितलेत, भूषण सरांनी सांगितलं की इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत.
सो इंटरनेटमुळे हे ओशन ऑफ इन्फॉर्मेशन असं स्वप्नील म्हटला, पण ह्या ओशनमध्ये आपण हरवून जाऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यामुळे ह्या ओशनमध्ये काय आपल्याला हवं आहे आणि काय नको आहे हे कळणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. हे करत असतानाच ज्या काही खूप गोष्टी तुम्हाला मिळत आहेत ह्यामध्येच आणखीन एक अप्रोच मागच्या 2-3 वर्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षात येतो आहे, तो म्हणजे की चमच्याने भरवण्याची पद्धती खूप जास्त तुमच्यामध्ये दिसून येते आहे. म्हणजे काय की रिसोर्सेस तर रेडीमेड द्याच आम्हाला, पण काय की हे करण्यासाठी जे काही रिसोर्सेस दिले ते किमान अभ्यासावे तरी तुम्हाला लागणार आहेत, ते घेऊन तरी तुम्हाला बसावे लागणार आहेत, प्लॅनिंग तरी तुमचं तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. पण आता प्लॅनिंगसुद्धा ताई तुम्ही आम्हाला करून द्या इथपर्यंत विद्यार्थी बऱ्याच वेळेला आलेले दिसतात. किंवा दुसरा दिसतो की टॉपर्सचे वेगवेगळे प्लॅनिंग म्हणा किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज म्हणा तुम्हाला नेटवरती अवेलेबल आहेत, त्या जशाला तशा स्वतःला एक्झॅक्टली लागू करण्याचा प्रयत्न तुम्ही करता. प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे, त्यामुळे तीच स्ट्रॅटेजी, तेच मेथड, तेच प्लॅनिंग आपल्याला लागू होईल असं नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला ओळखून ह्या गोष्टी करायला पाहिजेत. स्वप्नील ज्या वेळेला हे बोलत होता त्यावेळेला मला वाटत होतं की एवढं सगळं सांगण्यापेक्षा किंवा मी सुद्धा हे सगळं एवढं सांगण्यापेक्षा एकाच वाक्यात तुम्हाला सांगावं की हे सगळं कुठून करणार आहात. प्लॅनिंग करून घेणं आणि ते पुन्हा इम्प्लिमेंट करून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्या नवा विजयपथ ह्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे स्वतः ते पुस्तक जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल तुम्हाला की खरंच गोष्टी करून घेण्यासाठी जे गरजेचं आहे, जे मार्गदर्शन गरजेचं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसला सुरुवात करण्यापूर्वीसुद्धा मी म्हणणार आहे तुम्हाला की एकदा स्वतःकडे पहा आणि एकदा नवा विजयपथ वाचून त्यातनं इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करा. या तयारीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.